होय मिळतील सोळा पैकी सोळा गुण विद्यार्थी मित्रांनो सोळा पैकी सोळा गुण मिळतील तुम्हाला इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्न चौथा जो आहे कोणता प्रश्न चौथा ज्याच्यामध्ये ए बी सी आणि डी असे चार उपघटक असतात प्रत्येक उपघटकाला चार गुण असे सोळा गुण फक्त आपल्याला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या प्रश्नाचे उत्तर लिहिल्यानंतर जास्तीचे मार्क मिळणार आहेत ते सांगणार आहे ये मध्ये तुम्ही व्हर्च्युअल मेसेज याचं उत्तर लिहिल्यास तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडू शकतात म्हणून प्रश्न चौथ्यामधील ए च उत्तर लिहित असताना ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचं उत्तर लिहा बी मध्ये उत्तर लिहिताना तुम्ही काय करणार इथ इंटरव्ह्यूचे जे क्वेश्चन आहेत इंटरव्ह्यू क्वेश्चन याची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा आठ ते दहा प्रश्न लिहून फक्त तुम्हाला इथं लिहायचे आहेत तसच हा जो सी आहे सी सी च उत्तर लिहित असताना तुम्हाला भाषण लिहून काढायचंय भाषण कारण त्याची सुरुवात आणि शेवट तुम्हाला माहित असणार आहे आणि दिलेल्या विषयाला अनुसरून दोन ते तीन परिच्छेद तसच हा जो डी आहे डी रिव्ह्यू ब्लॉग किंवा अपील यापैकी आपल्याला रिव्ह्यूचं उत्तर लिहायचं रिव्ह्यू याच्यामध्ये तुम्हाला फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू या दोन्हीपैकीच प्रश्न विचारले जाणार आहेत आणि तुम्ही दोन्हीची तयारी केली तर तुम्हाला या डी तुमचे जे चार गुण आहेत ते चारपैकी चार, चार गुण नक्की आणि नक्की मिळणार आहेत